आपल्या देशात नाही तर जगभरामध्ये लोकप्रियतेचा जो काही शिखर गाठला आहे त्यांनी, नंबर एकला आपले मोदी साहेब आलेत, ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे अनेक लोकांना पोटदुखी झालेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शतशः नमन करतो, वंदन करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपस्थित सर्व केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, सर्व मान्यवर आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण आग्र्याला देखील यावेळेस पहिल्यांदा केली आणि आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती देखील आपण महाराष्ट्र सदनात पहिल्यांदा करतोय. हे आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने अभिमानाची, गौरवाची आणि आनंदाची बाब आहे. मी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांना शतशः प्रणाम करतो, विनम्र अभिवादन करतो. खरं म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे योगदान आहे, त्याग आहे, तो आपल्याला कुणाला सांगण्याची आवश्यकता नाही. खरं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त होते. ते साहित्यिक होते, समाजसुधारक होते आणि त्यांचं संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पण तैलचित्र लावलं आहे. आणि आज खरं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचं औचित्य साधून आपले प्रखर देशाभिमानी असलेल्या माननीय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते नवीन संसद भवनाचं उद्घाटन होतं आहे, ही देखील आपल्या सगळ्यांनाच अभिमानास्पद बाब आहे. आणि खरं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी अतिशय ऐतिहासिक अशा वास्तूची संकल्पना मांडली 2019 मध्ये आणि आज त्याचं लोकार्पण होत आहे. म्हणजे विक्रमी वेळेमध्ये, रेकॉर्ड टाईममध्ये ही ऐतिहासिक वास्तू देशवासियांसाठी लोकार्पित होते, हे देखील आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. आणि म्हणून या संपूर्ण भारताला, संपूर्ण देशवासियांना अभिमान वाटेल अशी वास्तू, या नव्या वास्तूमध्ये लोकशाही अधिक बळकट होईल, वृद्धिंगत होईल असा विश्वास आपल्या सगळ्यांना आहे. आणि आज आपण पाहतोय, एवढा सकाळचा जो कार्यक्रम पाहिला, अतिशय भक्तिभावाने, श्रद्धेने आदरणीय मोदी साहेबांनी त्याची सुरुवात केली. आणि काही लोक आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीचं औचित्य साधून केलेल्या या भव्य दिव्य अशा ऐतिहासिक कार्यक्रमाला वेगवेगळ्या पद्धतीने आक्षेप घेत आहेत. खरं म्हणजे हे दुर्दैव आहे. आणि म्हणून घराणेशाहीमध्ये अडकलेल्या पक्षांना देशाचं कल्याण, संस्कृती, हिंदुत्ववाद आणि सावरकरांचे, मी का राजकीय बोलणार नाही पण वावडं आहे, असं आजच्या या कार्यक्रमातून आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु काही लोकांनी अशा मंगल समय आणि अभिमानास्पद अशा सोहळ्यामध्ये
मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केलाय. परंतु संपूर्ण देश पाहतोय, संपूर्ण देशातले 140 करोड जनता मोदी साहेबांच्या पाठीशी उभी आहे आणि ते हे सर्व सोहळा जो आहे हा पाहते आहे. आणि म्हणून खरं म्हणजे काही लोकांना सावरकरांचंच वावडं आहे आणि सावरकरांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे म्हणून अशा प्रकारचा प्रयत्न होतो आहे. परंतु खरं म्हणजे आज या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब आज इतर देशाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली असताना आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था अर्थव्यवस्था आज 11व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आणण्याचं मोठं काम केलं आहे. आज आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये अभिमानाने लोक घेत आहेत आणि आपल्या देशात नाही तर जगभरामध्ये लोकप्रियतेचा जो काही शिखर गाठला आहे त्यांनी नंबर 1 आपले मोदी साहेब आलेत ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे अनेक लोकांना पोटदुखी झालेली आहे. मी काल म्हटलेलं आहे पोटदुखी झाली आहे त्यांना या देशातली जनता जमाल घोटा देईलच. आणि म्हणून मी आज चांगला दिवस आहे. पण खरं म्हणजे आजचा हा अतिशय आनंदाचा दिवस आहे आपल्यासाठी. दुग्ध शर्करा योग आहे, तिकडे संसद भवनाचं ऐतिहासिक उद्घाटन होतंय आणि इकडे या महाराष्ट्र सदनामध्ये आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आपण साजरी करतोय. महाराष्ट्र सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आपण स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन म्हणून आपण साजरा करतोय ही देखील आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि स्वातंत्र्यवीरांना मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.